हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर मंडळी, आता सकाळचे वाजलेले आहे, 10:30 आहे बघा. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आणि आता मी चाललेलो आहे आणि हे बघा, इकडून आमच्या घरापासून इकडून 16 किलोमीटर आहे वाईल्ड लाईफ सेंच्युरी. तर मग चला तर जाऊया. तर गाइस हे बघा, हे आता आम्हाला लागलेले आहे बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी गेट. हे बघा, आणि आता मी एंटर झालेलो आहे आतमध्ये. आणि आता अजून थोडा किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. तर मंडळी, हे बघा, इकडून आता सरळ जायचं आहे. आणि टायमिंग आहे ते 9 ते 5. आणि हे सोमवारी बंद असत. सो गाइस आता जाऊया. तर मंडळी बघा, हे आणखी एक गेट लागते इकडं. आता इकडं तिकीट काढावं लागतं. तर मंडळी हे बघा, इकडं आता तिकीट काढलेलं आहे. 150 रुपये झालेले आमचे. तर काय, आता मी फायनली पोचलेलो आहे बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आणि हे बघा, इकडं आम्ही गाडी पार्किंगमध्ये घातलेली आहे. आणि हे बघा, स्टार्टिंगला हे बघा असं आहे केलेलं, तुम्ही इकडं पाहू शकता. आणि आता जाऊया आतमध्ये, तुम्हाला दाखवतो कसं काय काय आहे ते. सो चला. तर काय, जे बघा, स्टार्टिंगला इकडं वाघ तुम्हाला दिसेल. हा पण आर्टिफिशियल केलेला आहे. हा खरा वाघ पुढं आहे. हे बघा, किती सुंदर पद्धतीने इकडं हे केलेलं आहे. तर मंडळ, हे बघा, इकडं वेगवेगळे इकडं देखावे करून ठेवलेले आहे. हे बघा, किती सुंदर प्रकारे केलेलं आहे बघा. तर गाइस हे बघा, आता इकडून जायचं आहे सरळ. हे बघा, प्राणी संग्रहालय. सो चला जाऊया आता. तर मंडळी बघा, आता आम्हाला पहिलं दिसलं ते सिल्वर फेझंट. हे बघा, इकडं आहे बर्ड आहे बघा, पक्षी. त्यानंतर इकडं आहे कॉकटाईल. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे इकडं पक्षी आहे. हे बघा, प्लम हेडेड पॅरकिट. तर काय जाता, त्यानंतर आता आम्ही इकडं आलेलो आहे ते साळ बघायला. हे बघा, आणि साळीबद्दल थोडी इकडे माहिती दिलेली आहे. हे बघा, हे बघा, इकडं आहे साळटी. हे बघा, आणि त्यांना हे बघा, मस्त पैकी इकडं एरिया केलेली आहे त्यांना राहायला. तर काय, ते बघा, आता आम्ही आलेलो आहे ते इकडं बघा, हे डुक्कर आहे सगळे. आणि तुम्ही इकडं पाहू शकता एरिया किती मोठी आहे ती. इकडून ते इकडंपर्यंत हे सगळे डुक्करच आहे सगळे. चला तर दुसरीकडे जाऊया. त्यानंतर इकडं आहे ते मगरी आहे बघा. इकडं तिकडं पाण्यात आहे बघा. आणि इकडं आहे ते बघा पोपट. त्यांना तिकडं आहे बघा, इकडं खाणं घातलेलं आहे. तर म्हणजे आता बघूया ते इकडं सर्पाच्या जाती आहे वेगवेगळ्या. हे बघा, इकडं रसल स्वायपर. हे बघा, इकडं आहे बघा. त्यानंतर आहे तिथे कॉमन कोब्रा. हा बघा, इकडं आहे. असे इकडं वेगवेगळे सर्पाच्या जाती आहे बघा. आणि हे बघा, इकडं आहे खालती. हे बघा, तर काय जे बघा, आता इकडं बघणार आहे ते सगळ्यात डेंजरस इंडियन रॉक पायथन म्हणतात. आणि हे बघा, इकडं आहे तो.
दोन आहेत इकडे आहे बघा बघा. आणि इकडं पूर्ण अशी जाळी बांधलेली आहे. तर काय आता आम्ही इकडं बघणार आहे ते कवारेडे बघा, त्यांच्याबद्दल थोडी इकडं माहिती दिलेली आहे. आणि ही बघा किती मोठी जागा आहे ती गवेरेड्यांना. तर मंडळी आहे बघा इकडं आत्ता सगळे इकडं गवेरेडे आहे, तुम्ही पाहू शकता इकडं. आणि त्यांच्यासाठी बघा ही जागा आहे केवढी मोठी आहे ती तुम्ही पाहू शकता इकडं. बघा आता गवारेडा इकडून आता येत आहे. तर काय जे बघा आता आम्ही बघितला तो बिबटा वाघ बघा कसा इकडून येत आहे तो. आम्हाला एकदम परफेक्ट काढायला मिळाला व्हिडिओ. तर मंडळी बघा आता आम्ही आलेलो आहे ते इकडं गार्डनिंग एरियामध्ये. आणि हे बघा किती छान प्रकारे इकडं गार्डनिंग केलेलं आहे ते, एकदम सुंदर प्रकारे केलेलं आहे इकडं. त्या बाजूला पण आहे, तिकडं पण जाणार आहे मी आता बघायला. आणि बघा इकडं तळ आहे एवढा मोठा आहे ते तुम्ही इकडं पाहू शकता. तर काय आता मी चाललोय ते दुसऱ्या बाजूला चला. आणि हे बघा इकडं लाकडापासून केलेलं आहे हरण. आणि तिकडं ती सूर्यफुला कशी आहे बघा. आणि इकडं बसणार तर बघा इकडं बाग पण आहे. आणि बघा इकडं आहे ते सगळं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी हे आहे सगळं एरिया. ही पूर्ण एरिया आहे. तर काय जे बघा हे सगळं इकडं गार्डनिंग एरिया ही आहे. आणि तुम्ही कधी इकडं पिकनिकला पण येऊ शकता आणि खूप एन्जॉय करू शकता तुम्ही. मस्त मस्त इकडं आहे सगळं बघा. तर काय ते बघा आता आम्ही इकडं आलो ते बघायला इकडं मोर आहे बघा. बघा इकडे एक आहे बघा इकडे सगळे हरण आहे. तर काय आता फायनली आमचं सगळं बघून झालेलं आहे. सो काय आता आम्ही परत चाललोय ते डायरेक्टली घरी. सो लेट्स गो. तर म्हणजे बघा किती वळण आहे बघ, शार्प आहे एकदम. आणि आता आम्ही चाललोय ते डायरेक्टली घरी. सो लेट्स गो. तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी. आणि जर तुम्हाला असं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.